नमस्कार सक्सेस मिशन या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे सी टी ई टी वीसशे एकवीस ही परीक्षा एकतीस जानेवारी वीसशे एकवीस रोजी झाली होती तर या परीक्षेची ॲन्सर की म्हणजेच उत्तर सूची ही सी बी एस ई मार्फत जाहीर करण्यात आलेली आहे तर आपल्या सर्वांना माहीत आहे की सी बी एस ई मार्फत सी टी ई टी परीक्षा घेतली जाते आणि सी बी एस ई मार्फतच त्याचा उत्तरसूची आणि निकालसुद्धा लावला जातो तर सी बी एस सी मार्फत आजच नुकताच याचं अँसर की म्हणजेच सूची जाहीर करण्यात आलेली आहे तर त्यांची जी वेबसाईट आहे सी टी टी डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईटवर तुम्ही तुमची उत्तरसूची तुमचा पेपर पाहू शकता तर सी बी एस मार्फत दिलेलं नोटिफिकेशन जे आहे सर्क्युलर जे आहे ते आपण आता पाहूया तर सी बी एस मार्फत एक पब्लिक नोटीस आजच जाहीर झालेली आहे तर याच्यामध्ये दिलेलं आहे की व्हेरिफिकेशन ऑफ स्कॅन इमेजेस ऑफ ओ एम आर अँसर शीट्स अँड चॅलेंज ऑफ अँसर कीज ऑफ सी टी ई टी जानेवारी वीसशे एकवीस म्हणजे तुम्ही तुमचं जे ओ एम आर शीट आहे शीट आहे तुम्ही परीक्षेच्या दिवशी जे उत्तरपत्रिका म्हणजेच ओ एम आर शीट जे भरलं होतं तर ते तुम्हाला पाहता येणार आहे त्याची स्कॅन इमेज तुम्हाला पाहता येणार आहे आणि तुम्ही त्याला चॅलेंजसुद्धा करू शकता तुम्हाला जर वाटलं की तुमचे उत्तर बरोबर आहेत आणि सी बी एस काही चूक झालेली आहे कोणत्याही पर्यायामध्ये तर तुम्ही त्याला चॅलेंज करू शकता तर असं याच्यामध्ये या पब्लिक नोटीसमध्ये असं दिलेलं आहे की ओ एम आर शीटची स्कॅन इमेज ही आता उपलब्ध आहे तुम्ही त्याचं व्हेरिफिकेशन करू करू शकता म्हणजे पडताळ करू शकता तर तुमचा ॲन्सर शीट तुम्ही परीक्षेच्या दिवशी पेपर एक आणि पेपर दोन हे यापैकी कोणताही पेपर दिलेला असेल किंवा दोन्ही पेपर दिलेले असतील तर दोन्ही पेपरचं तुम्हाला ॲन्सर की पाहता येणार आहे आणि तुमचं पेपरसुद्धा पाहता येणार आहे तर याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तर ऑल द कॅ कॅन्डिडेट्स Who appeared in CTT January Vishakhis held on 31st January 2021 are informed that the scanned images of OMR answer sheet of the candidates and answer keys will be uploaded on the website www.ctt.nic.in from 19 to 2021 to 21 to 2021. टील फाईव पी एम म्हणजे तुम्हाला तुमचे ॲन्सर की जे आहे आणि तुमचं ओ एम आर शीट जे आहे ते तुम्हाला एकोणीस तारखेपासून म्हणजे आजपासून एकोणीस फेब्रुवारी ते एकवीस फेब्रुवारी पाच वाजेपर्यंत तुम्हाला पाहता येईल एकवीस फेब्रुवारीच्या पाच वाजेपर्यंत तुम्हाला तुमचं ओ एम आर ॲन्सर शीट पाहता येईल आणि ॲन्सर की सुद्धा पाहता येईल आणि तुम्हाला किती गुण मिळाले हे सुद्धा तुम्हाला तिथं लगेच कळेल There is a provision for the candidates to challenge the answer keys through the link available on the website डब्ल्यू from 19 February 2021 to 21 February 2021 till 5 p.m. फ्रॉम फेब्रुवारी ट्वेंटी ट्वेंटी वन टू ट्वेंटी वन फेब्रुवारी ट्वेंटी ट्वेंटी वन टील फाईव्ह पी म्हणजे तुम्हाला जर चॅलेंज करायचं असेल तुमच्या ॲन्सर कीला किंवा सीबीएसईच्या ॲन्सर किला तुम्हाला चॅलेंज करायचं असेल तर तुम्ही एकोणीस फेब्रुवारी म्हणजे आजपासून ते एकवीस फेब्रुवारीपर्यंत पाच वाजेपर्यंत तुम्ही करू शकता हे फी ऑफ रुपीज वन थाउजंड पर क्वेश्चन इज रिक्वायर्ड टू बी सबमिटेड थ्रू क्रेडिट डेबिट कार्ड द फी वन्स पेड इज नॉन रिफंडेबल म्हणजे प्रत्येक तुम्हाला प्रत्येक क्वेश्चनला चॅलेंज करण्यासाठी वन थाउजंड फी भरावी लागेल ती ऑनलाईन भरावी लागेल त्यासाठी क्रेडिट आणि डेबिट कार्ड तुम्ही वापरू शकता परंतु तुम्ही भरलेली फी तुम्हाला परत मिळणार नाही जर तुम्ही केलेलं चॅलेंज जर नाकारलं गेलं तर तुम्हाला ती फी परत मिळणार नाही पण तुमचं चॅलेंज जर स्वीकारलं गेलं म्हणजे तुम्ही जो, जो दिलेलं उत्तर जे आहे ते जर बरोबर असेल आणि सी बी एस ईचं चुकलेलं असेल तर तुमचे वन थाउजंड रुपीज तुम्हाला परत मिळणार आहेत इफ द चॅलेंज इज ॲक्सेप्टेड बाय द बोर्ड दॅट इज इफ एनी मिस्टेक इज नोटीस बाय द सब्जेक्ट एक्सपर्ट्स इन द अँसर की ए पॉलिसी डिसिजन विल बी नोटिफाईड अँड फी शल बी रिफंडेड म्हणजेच इथं दिल्लं आहे की जर एखादी मिस्टेक जर लक्षात आली सब्जेक्ट एक्सपर्टकडून आणि तुमचं जर ॲक्सेप्ट झालं चॅलेंज तर तुम्हाला फी परत मिळेल द रिफंड ई पीनी विल बी ट्रान्सफर्ड ऑनलाईन टू द कन्सर्न क्रेडिट डेबिट कार्ड अकाउंट म्हणजे तुम्ही ज्या डेबिट क्रे किंवा क्रेडिट कार्डनी पैसे भरले होते त्या बँक अकाउंटवर ते पैसे परत पाठवले जातील सो द कँडिडेट्स आर आय ॲडवाईज टू पे फ्रॉम देअर ओन क्रेडिट डेबिट कार्ड ओन कॅन्डिडेटनी काय केलं पाहिजे स्वतःच्याच क्रेडिट डेबिट कार्डमधून शक्यतो पैसे भरले पाहिजे किंवा आपले जे जवळचे नातेवाईकांच्या भरले पाहिजे म्हणजे परत मिळाले तरी तुमच्या लक्षात येईल सी बी एस ई डिसिजन ऑन द चॅलेंज शल बी फायनल अँड नो फर्दर कम्युनिकेशन विल बी एंटरटेन म्हणजेच तुम्ही जरी चॅलेंज केलं सी बी एस सीचा अधिकार आहे की ते स्वीकारायचं की नाही तर अशा प्रकारे सी बी एस सीने आज उत्तरसूची जाहीर केलेली आहे तर तुम्ही उत्तरसूची डब्ल्यू 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 सी टी टी डॉट एन आय सी डॉट इन याच्यावर जाऊन या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमची उत्तरसूची तुमचं ओ एम आर शीट तुम्ही पाहू शकता आणि तुमचे किती प्रश्न बरोबर आले किती उत्तरं बरोबर आले हे तुम्ही लगेच तिथं तुम्हाला कळू शकेल आणि काही जर तुमच्या अडचणी असतील किंवा काही तुम्हाला त्या उत्तरसूचीमध्ये तुम्हाला काही जर चूक वाटली तर त्याला चॅलेंजसुद्धा तुम्ही करू शकता तर आजचं आपण जे उत्तरसूचीची वाट पाहत होतो ती वा आता आपल्याला उत्तरसूची मिळालेली आहे आता लॉग इन आय डी पासवर्ड वगैरे वापरून ज्याप्रमाणे सी टी टीच्या वेबसाईटवर जी पद्धतीने दिलेला आहे तुम्ही तुमची उत्तरसूची पाहू शकता तुमचं लॉग इन आय डी पासवर्ड वगैरे असेल तर तो टाकून तुम्ही तुमची उत्तरसूची लगेचच पाहू शकता तर एकवीस तारखेच्या आत तुम्हाला ती उत्तरसूची पाहिजे आहे आणि तुम्ही तुमचे गुण लगेचच तुम्हाला कळू शकता तर ओपन कॅटेगरीसाठी नव्वद गुण आवश्यक आहे दीडशेपैकी आणि रिझर्व कॅटेगरीसाठी ओ बी सी एस सी एस टीसाठी बँक शिकून आवश्यक आहे दीडशेपैकी तर तुम्हाला लगेचच तुम्हाला कळू शकेल आणि पुढच्या तयारीला तुम्हाला लागता येईल तर या व्हिडिओमधून तुम्हाला हेच सी टी टी संबंधी महत्त्वाची अपडेट द्यायची होती तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक शेअर करा आणि आपलं सक्सेस मिशन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा धन्यवाद